येत्या 15 ऑगस्ट पासून राज्यातले हॉटेल्स रेस्टॉरंट जिम आणि मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र लोकलच्या धर्तीवर लसीचे 2 डोस घेतलेल्यांना मॉल्समध्ये प्रवेश दिला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होऊन अध्यादेश जारी करण्यात आलाय. मंगल कार्यालय देखील पुन्हा एकदा सुरू करण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे. बंदिस्त हॉलमध्ये जास्तीत जास्त 100 तर मंगल कार्यालयाच्या खुल्या प्रांगणामध्ये 200 लोक उपस्थित राहू शकतील अशी अट सरकारनं घातली आहे. दरम्यान राज्यातली धार्मिक स्थळं, नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टीप्लेक्स यावरची बंदी कायम राहणार आहे. तिसऱ्या लाटेमध्ये 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची ज्या दिवशी गरज लागेल त्या दिवसापासून लगेचच राज्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू केला जाईल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे. निर्बंध शिथिल होताना अनेक महत्वाचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. हॉटेल्स, मॉल्स, जिम आता सुरू होणार आहेत, मात्र नाट्यगृह आणि मल्टीप्लेक्स, सिनेमागृह मात्र बंदच राहणार आहे. सरकारनं काय नेमके हे सगळे महत्वाचे निर्णय घेतलेत एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 15 ऑगस्ट पासून ही शिथिलता आहे. हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंट 50% क्षमतेनं सुरू होतील. हॉटेल, मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. 2 डोस घेतलेल्यांनाच मात्र मॉल्समध्ये परवानगी असेल. मंगल कार्यालयामध्ये 100 जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. थिएटर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह मात्र बंदच राहणार आहे. धार्मिक स्थळं सुरू करण्यासाठी परवानगी नाहीये. 15 ऑगस्ट पासून हे सर्व नियम बदलत आहेत आणि निश्चितच नागरिकांना एक प्रकारचा दिलासा आहे. जरी हे सगळं खुलं होत असलं तरी देखील काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.